आणि सुप्रभात, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत, कारण आजचा दिवस अत्यंत महत्वाचा. 3 नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे आणि त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी 8 पासून दुपारी 3 पर्यंत देशभरात शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला जाणार आहे. दुकाने आणि आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये असं शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आवाहन देखील केलं आहे. आणि यासोबतच देशातल्या 20 राजकीय पक्षांनी देखील या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाची ही सगळ्यात महत्वाची बातमी. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे, आता आपल्या सोबत आहेत दादरहून. आणि त्याचसोबत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता मुंबईच्या पूर्व उपनगरातून याबद्दल अधिक माहिती देत आहेत.